हॅलो फ्रेंड्स आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो आहे आणि चॅप्टरचं नाव आहे सरफेस केमिस्ट्री लेक्चर नंबर वन या सरफेस केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीला आपण कन्सेप्ट लक्षामध्ये घेणार आहोत ती आहे ॲपसॉर्शन आता नाव व्हॉट इज ॲपसॉर्शन ॲपसॉर्पन इज अ सरफेस फेनॉमेना ही पृष्ठभागावर होणारी प्रक्रिया आहे इट इज द सरफेस फेनॉमेना आता कशी आहे बघा समजा आपण हा घेतला चारकोल कोण हा चारकोल आता या वरती ऑक्सिजन गॅस जो आहे तो जाऊन चिटकतो चिटकणे म्हणजे अक्युम्युलेशन अक्युम्युलेशन ऑफ ऑक्सिजन चारकोलच्या सरफेस वरती आपल्याला ऑक्सिजनचं ॲक्युम्युलेशन झाल्याचं दिसून येतं ऑक्सिजन त्याच्यावर जाऊन चिटकतो ही जी प्रक्रिया आहे जी सरफेसला होते त्यालाच म्हटलं जातं ऍडसॉर्शन आणि म्हणून शब्दप्रयोग काय आपला ॲडसॉर्शन इज अ सरफेस फेनॉमिना ही सरफेसला होणारी प्रोसेस आहे इट इज द सरफेस फेनॉमेना इन विच देर इज अ ॲक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स या ठिकाणी एक सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स वरती काय होत असतो ॲक्युम्युलेट होत असतो चिटकत असतो एंड हेंस इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दैट सबस्टन्स इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दैट सबस्टन्स दैट इज ऑक्सीजन इंक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सीजन ऑन द सरफेस ऑफ द चारकोल टेक्स प्लस या ठिकाणी ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी घडलेल्या आहेत एक ऑक्सिजनचं चा चारकोलवरती अॅक्युम्युलेशन झालेलं आहे आणि दोन त्यामुळे ऑक्सिजनचं चा चारकोलच्या सरफेसवरती इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन झालं आहे इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन यालाच आपण ॲटसॉर्शन असं म्हणत असतो तर ॲडसॉर्शन हे काय आहे सरफेस फेनॉमेन आहे बघा सरफेसला झालेली प्रोसेस आहे इन विच देर इज अ ॲक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अदर अँड बिकॉज ऑफ विच द इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट ॲक्युम्युलेटेड टेक्स टेक्सप्लेस इथे ऑक्सिजन हा चारकोलवरती ॲब्सॉर्ब झाला आहे म्हणजेच ऑक्सिजन हा चारकोलवरती अॅक्युम्युलेट झालाय चिटकला आहे आणि त्यामुळे ऑक्सिजनचं चारकोलच्या सरफेसवरती कॉन्सन्ट्रेशन वाढल्याचं आपल्याला दिसून येतं म ओवरऑल डेफिनेशन व्हाट इज ऐट्सॉर्शन एडसॉर्शन इज द सरफेस इन विच देर इज अक्यूमुलेशन ऑफ वन सब्सटेंस एंड हेंस इंक्रीज़ इन कॉन्सेंट्रेशन ऑफ दैट सब्सटेंस ऑन द सरफेस ऑफ द अदर सब्सटेंस. दिस इज कॉल्ड ऐस एड्सॉर्शन इधे बरफेस फेनोमेना है ज्यादा देर इज अक्यूमुलेशन एंड है इन्क्रीज इन कॉन्संट्रेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अदर सबस्टन्स दिस इज कॉल्ड ॲज ॲबसॉर्शन आता ऍब्सॉर्शन मध्ये दोन भाग आहेत एक चिटकणारा भाग आहे आणि ज्याच्यावर चिटकल्या जातं तो एक भाग आहे म्हणजे एक आहे अॅक्युम्युलेटिंग सबस्टन्स आणि दुसरा आहे ज्या सबस्टन्सवर अॅक्युम्युलेशन होतं मग आता ज्याचं ऍक्युम्युलेशन होत आहे म्हणजे ऑक्सिजनचं तर ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज ॲपॉर्बेट

आणि ॲटसॉर बंट वरती एटसॉर बेट जो आहे त्याचं अॅक्युम्युलेशन झाल्याचं दिसतं आणि ही जी होल फेनोमेना आहे याला म्हटलं जातं ऍटसॉरशन ठीक आहे म्हणजेच बंट वरती बेट लागत असते बंटवर काय लागते बेट ऍटसॉर बंटवर ऍटसॉर बेट हा लागत असतो ऍट बंट आहे चारकोल आणि ऍटसॉर बेट आहे ऑक्सिजन इथे दिलाय बघा आपण adsorbent it is the substance on whose surface adsorption takes place. It is the substance on whose surface adsorption takes place. Adsorbate it is the substance which get adsorbed on the surface of the other substance. for example adsorption of oxygen on charcoal. here oxygen is adsorbate and charcoal is adsorbent. आता हे जे ॲपसॉर्शन आहे याचे दोन प्रकार पडतात देर आर टू टाईप्स ऑफ ॲडसॉर्पशन वन इज फिजिकल ॲडसॉर्शन अँड अदर इज केमिकल ॲडसॉर्प्शन यापैकी एक गोष्ट लक्ष द्या नाईन्टी फायू पर्सेंट टाईम्स जे ॲडसॉर्प्शन होतं ते फिजिकल आहे म्हणजे मॅक्झिमम टाईम जे ॲडसॉर्प्शन आपल्याला दिसून येतं ते फिजिकल ॲडसॉर्प्शन असतं आणि फारच कमी पाच ते दहा टक्के फक्त हे केमिकल ॲडसॉर्प्शन आपल्याला दिसून येतं तर फिजिकल ॲडसॉर्शन युज्युअली ऑकर्स एव्हरीवेअर उदाहरणार्थ भिंतीवरती धूळ चिटकते कपड्यावरती धूळ चिटकते हे ॲड्सॉर्शन आहे आपण फळ्यावरती खडूने लिहितो ॲडसॉर्प्शन आहे म्हणजे आणि कोणता ॲडसॉर्शन आहे ते फिजिकल ॲब्सॉर्शन आहे फिजिकल ॲब्सॉर्शनमध्ये वंडरवॉल फोर्सेस असतात ॲट्सॉर आणि ॲटसॉर बेड या दोघांमध्ये व्हंडरवॉल फोर्सेस असतात आणि म्हणून फिजिकल ॲपसॉर्शनला व्हंडरवॉल ॲपसॉर्प्शन असं देखील म्हटलं जातं तर केमिकल मध्ये मात्र ॲटसॉर आणि ॲट्सॉर यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो आणि तो स्पेसिफिक आहे तो सगळ्यांमध्येच होईल असं नाही आणि त्यामुळे केमिकल ॲपसॉर्शन इज स्पेसिफिक फिजिकल ॲपसॉर्शन इज नॉन स्पेसिफिक इट ऑकर्स एव्हरीवेअर आपण फिजिकल ॲब्सॉर्शन आणि केमिकल ॲब्सॉर्शन या दोघांविषयी भरपूर मुद्दे पाहणार आहे पण थोडं नंतर आपण बघू पहिले आपण ॲब्सॉर्शन ही काय कन्सेप्ट आहे व्हॉट इज द कॉज व्हॉट इज द रिझन बिहाइंड धिस ॲडसॉर्शन या ठिकाणी चारकोलनी ऑक्सिजनला आपल्या सरफेसवर ॲक्युम्युलेट का करून घेतलं का गरज पडली त्याला याच्यामागचं कारण आपल्याला पहिले लक्षामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपण फिजिकल आणि केमिकल ॲब्सॉर्शन या मुद्द्याकडे जाणार आहोत नाव अबाउट द कॉज ऑफ लेट लेटस कन्सिडर द सबस्टन्स हा एक सबस्टन्स आपण या ठिकाणी घेतला मग सबस्टन्स म्हटला की त्यामध्ये इनर मॉलिक्युल्स असतील आणि त्यामध्ये आउटर सरफेस सुद्धा असतील मग आता काय असतं बघा हे जे इनर मॉलिक्युल्स आहे या इनर मॉलिक्युल्सला इकडनं एक मॉलिक्यूल ओढत असतो त्याच वेळेला इकडनं पण एक मॉलिक्यूल ओढत असतो वरतून एक ओढतो तर इकडनं खाल्लं पण ओढतो इकडे एक जण ओढतोय तर या साईडला पण ओढतोय या साईडला ओढतोय तर या साईडला पण ओढतोय म्हणजे काय होतंय की या साईडला हा मॉलिक्यूल जसा ओढला जातो इकडच्या मॉलिक्युलनी तेवढ्याच ताकदीने अपोजिट डायरेक्शननी इकडचा मॉलिक्यूल त्याला ओढत असतो म्हणजेच ते दोन्ही फोर्सेस न्यूट्रलाइज झाल्याचं दिसून येतं म्हणजेच एक प्रकारे असं म्हणता येईल की इनर मॉलिक्यूल गेट अट्रॅक्टेड फ्रॉम ऑल साईड इनर मॉलिक्यूल हे सगळ्या बाजूंनी अट्रॅक्ट होत असतात अँड दॅट्स वाय नो अनसॅटिस्फाईड फोर्स इज देअर कुठलाही अनसॅटिस्फाईड फोर्स आपल्याला या ठिकाणी दिसत नाही नो स्ट्रेन ऑन द इनर मॉलिक्यूल कारण जेवढ्या ताकदींनी इकडे ओढल्या जातोय तेवढ्याच ताकतीने इकडे ओढल्या जातोय म्हणजे न्यूट्रलाइज होतात दोन्ही फोर्सेस इक्वल अँड असल्यामुळे इक्वल अँड अपोजिट असल्यामुळे आणि त्यामुळे धिस इनर मॉलिक्यूल इज फाउंड टू बी इन अ स्टेट ऑफ बॅलन्स काय सांगतोय इनर विषयी बघा इनर मॉलिक्यूल अट्रॅक्टेड फ्रॉम ऑल साईड दॅट्स वाय नो unsatisfied फोर्स नो स्ट्रेन ऑन इनर मॉलिक्यूल अँड दे आर इन अ स्टेट ऑफ बॅलन्स पण तेच जर का आउटर सरफेस मॉलिक्यूलचा विचार केला तर हा जो आउटर सरफेस मॉलिक्यूल आहे हा आतमधून ओढला जातोय पण बाहेरनं ओढला जातोय का नाही आणि त्यामुळे या ठिकाणी इट गेट अट्रॅक्टेड ओनली बाय इनर मॉलिक्युल्स धिस आउटर सरफेस मॉलिक्युल गेट अट्रॅक्टेड ओनली बाय इनर मॉलिक्यूल अँड दॅट्स वाय इट इट हॅज अनसॅटिस्फाईड फोर्स वरतून ओढल्या जात नाही आहे आणि त्यामुळे अनसॅटिस्फाईड फोर्स आहे इट इज इन स्टेट ऑफ इमबॅलन्स इट हॅव्हिंग इनवर्ड स्ट्रेन त्या सरफेस मॉलिक्युलवरती त्या आउटर सरफेस मॉलिक्युलवरती इनवर्ड स्ट्रेन असल्याचं दिसेल तो इन अ स्टेट ऑफ इम्बॅलन्स आहे म्हणजे अनस्टॅबिलिटीमध्ये तो आहे हा स्टॅबिलिटीमध्ये आहे आणि एक प्रकारे हा मध्ये आहे असं आपण म्हणू मग हा जर का मध्ये आहे तर प्रत्येक अनस्टेबलची टेंडन्सी असते स्टेबल सारखं होण्याची याला सुद्धा या पद्धतीने व्हायचं आहे याला सुद्धा स्टेट ऑफ मधून स्टेट ऑफ बॅलन्समध्ये यायचं आहे सुद्धा इनवर्स स्ट्रेन रिमूव्ह करून नो स्ट्रेन ह्या या स्टेटमध्ये या त्याला यायचं आहे ठीक आहे की नाही याला सुद्धा सॅटिस्फाईड फोर्सेस निर्माण करायचे आहेत तर अशा पद्धतीने या आउटर सरफेस मॉलिक्युलला सुद्धा या इनर सारखं एन्व्हायरमेंट आपल्या भोवती असावं असं साहजिकच वाटतं कारण तो अनस्टेबल आहे त्याला या स्टेबलसारखं व्हायचं आहे मग त्या साठी तो काय करतो तर स्वतःच्या सरफेस वरती दुसऱ्या एखाद्या मॉलिक्युलला चिटकवून घेतो ऍडसॉर्ब करून घेतो किंवा ऍडसॉर्ब होऊ देतो अलगेल लक्षात मग या ठिकाणी दुसरा एखादा सबस्टन्स जो आहे तो ऍडसॉर्ब जर का या ठिकाणी झाला मी या पद्धतीने दाखवतो त्याला मुद्दा दुसरा सबस्टन्स असल्यामुळे मग काय होईल की या ठिकाणी हे फोर्सेस डेव्हलप झाले इकडे सुद्धा ॲडसॉर्ब झालेला आहे त्यामुळे इकडे सुद्धा फोर्सेस डेव्हलप होतील इकडे ॲडसॉर्ब झालेला आहे इकडे सुद्धा फोर्सेस डेव्हलप होतील म्हणजेच एक प्रकारे हा जो आउटर सरफेस मॉलिक्यूल आहे स्वतःच्या सरफेसवरती दुसऱ्या सबस्टन्सला ॲक्युम्युलेट होण्याची परवानगी देतो त्याच्यामागचं का कारण काय आहे तर त्याच्यामागचं कारण आहे की त्यामुळे तो सुद्धा या इनर मॉलिक्यूल सारखा अट्रॅक्टेड फ्रॉम ऑल साईड होईल तो सुद्धा अनसॅटिस्फाईड फोर्समधनं सॅटिस्फाईड येईल फोर्स म्हणजे नो अनसॅटिस्फाईड फोर्स ऑल सॅटिस्फाईड फोर्सेस त्याचे असतील पुढे ते जे इनवर्ड स्ट्रेन होतं ते बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झाल्याचं दिसेल आणि ही जी स्टेट ऑफ इमबॅलन्स होती ती बऱ्याच प्रमाणामध्ये स्टेट ऑफ बॅलन्स येईल मी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणतोय म्हणजे याच्यासारखी स्टॅबिलिटी याला निश्चितपणे मिळणार नाही पण पगाराच्या भाषेत जर, पगार जर पगार का बोललं तर याला दहा हजार पगार आहे आणि याला पाच हजार पगार आहे तर हा काय करतो हा स्टेट ऑफ इम्बॅलन्समध्ये आहे पाच हजार पगार मग हा स्वतःचा पगार वाढवण्याकरता प्रयत्न करतो आणि जवळपास आठ नऊ हजारापर्यंत पगार नेतो स्वतःचा याच्या एवढा होतच नाही त्याचा म्हणजे याचा अर्थ याच्या एवढी स्टॅबिलिटी त्याला मिळणारच नाही आहे परंतु त्यातल्या त्यात स्टॅबिलिटी मिळवण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाच्या दृष्टीने तो स्वतःच्या सरफेसवरती दुसऱ्या सबस्टन्सला ॲक्युम्युलेट करून घेत असतो समजते ना हे तर ही एक कन्सेप्ट या ठिकाणी होत आहे बघा म्हणजे आपण एक एक प्रकारे काय सांगतोय की इनर मॉलिक्युल्स आर इन अ स्टेट ऑफ बॅलन्स इनर मॉलिक्युल्स हे स्टेबल आहेत आउटर सरफेस मॉलिक्यूल आर इन अ स्टेट ऑफ इम्बॅलन्स म्हणजे ते जवळपास अनस्टेबल आहेत मग या अनस्टेबलला सुद्धा यासारखं म्हणजे स्टेबल व्हायचं आहे मग या सरफेस मॉलिक्यूलकडे एक टेंडन्सी असते द टेंडन्सी ऑफ अॅक्युम्युलेटिंग अदर सबस्टन्स ऑन देअर सरफेस कशा करता तर पहिलं कारण टू रिमूव्ह द स्ट्रेन त्यांना तो स्ट्रेन कमी करायचा आहे टू गेट द स्टेट ऑफ बॅलन्स दॅट इज टू गेट द स्टॅबिलिटी टू सम एक्सटेंड बऱ्याच प्रमाणामध्ये त्यांना ती स्टॅबिलिटी मिळवायची असते आणि त्यामुळे इथे आपल्याला ॲक्युम्युलेशन झाल्याचं दिसतं म्हणजेच ॲडसॉर्शन झाल्याचं दिसतं म्हणजे शेवटी व्हाय द ॲडसॉर्शन टेक्स प्लेस ओनली टू गेट द स्टॅबिलिटी ओन्ली टू गो टुवर्ड्स द स्टॅबिलिटी स्टॅबिलिटीकडे जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणून ते स्वतःच्या सरफेसवर दुसऱ्याचं ॲक्युम्युलेशन होण्याची परमिशन देत असतात मग आता एक तर काय झालं हे स्टेट ऑफ इम्बॅलन्स अनस्टेबिलिटीमधून स्टेबिलिटीकडे आले तुम्हाला माहिती आहे की वे टुवर्ड्स द स्टेबिलिटी इज बिकॉज ऑफ द लोअरिंग ऑफ एनर्जी किंवा व्हेनेवर देर इज अ स्टेबिलिटी व्हेनेवर वी आर गोईंग टुवर्ड्स द स्टेबिलिटी द लोअरिंग ऑफ एनर्जी टेक्स प्लेस मग या ठिकाणी आपण तेच सांगतो आहे स्टेबिलिटी फेवर्स द लोअरिंग ऑफ एनर्जी It means, when the accumulation takes place, when the adsorption takes place, here energy must be released. Here energy is he disunil. And as energy is released during adsorption, we can say that adsorption is an exothermic process. And the energy released during adsorption is called as heat of adsorption. energy release released. म्हणजे याचा अर्थ एनर्जी कमी होते म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर कमी होत आहे म्हणजेच आपण असं देखील म्हणू शकतो की ऍब्सॉर्पन जे आहे इट फेवर्स ॲट अ लो टेम्परेचर म्हणजेच ऍप्सॉर्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर बघा आपण कोणता मुद्दा बघितला व्हॉट इज द रिझन बिहाइंड द ॲब्सॉर्शन व्हॉट इज द कॉज बिहाइंड द ॲब्सॉर्शन थोडक्यात इनर मॉलिक्यूल स्टेट ऑफ बॅलन्स स्टेट ऑफ स्टॅबिलिटीमध्ये आउटर सरफेस मॉलिक्यूल स्टेट ऑफ इम्बॅलन्स स्टेट ऑफ मध्ये यांना याच्यासारखं व्हायचं आहे त्यासाठी ते सरफेसवरती अॅक्युम्युलेशन घडवून आणतात म्हणजे ॲडसॉर्शन घडवून आणतात साध्या भाषेत सांगू पूर्ण जग ज्या करता सुरू आहे तीच गोष्ट या ठिकाणी होते प्रत्येकाला काय व्हायचं आहे स्टेबल त्यातल्या त्यात स्टॅबिलिटी मिळवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे आणि तोच प्रयत्न या आउटर सरफेस सुद्धा केला आहे सुद्धा स्वतःला स्टेबल बनवण्यासाठी दुसऱ्या सबस्टन्सचं आपल्या सरफेसवरती ॲक्युमुलेशन करून घेतलं आहे आणि या दरम्यान स्टे अनस्टेबलचा था स्टेबल झाला म्हणजेच एनर्जी कमी होणार लोअरिंग ऑफ एनर्जी होणार म्हणजे ॲपसॉर्पन प्रोसेसच्या दरम्यान एनर्जी रिलीज होणार म्हणजेच ॲपसॉर्शन ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे आणि या दरम्यान जी एनर्जी रिलीज होते त्याला हीट ऑफ ॲब्सॉर्शन असं म्हणतात मग एनर्जी रिलीज होते म्हणजेच या ठिकाणी इट फेवर्स ॲट अ लो टेम्परेचर इट मीन्स ॲपसॉर्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर लक्षात येतो आहे आता आपण ॲक्सॉर्शनच्या संदर्भामध्ये काही मुद्दे लक्षामध्ये घेणार आहोत पहिला मुद्दा आहे डेफिनेशन ऑलरेडी मी सांगितली होती काय आहे इट इज द सरफेस फेनॉमिना इन विच देर इज अ ॲक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स अँड हेन्स इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अदर सबस्टन्स ऑलरेडी डिस्कस केला आहे आपण दुसरा मुद्दा सरफेस एरिया

आणि लार्ज चारकोल घेतला भरपूर सरफेस एरिया अवेलेबल आहे जास्त ऑक्सिजन ॲडसॉर्ब झाल्याचं आपल्याला दिसेल म्हणजे ग्रेटर इज द सरफेस एरिया ग्रेटर विल बी द ॲडसॉर्पन म्हणजे ॲडसॉर्शन इज डायरेक्टली प्रपोशनल टू सरफेस एरिया ऑफ ॲडसॉर्बंट समजला मुद्दा हा तिसरा मुद्दा टेम्परेचर आणि प्रेशर आत्ताच आपण सांगितलं होतं की ऍडसॉर्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर बट ॲटसॉर्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ॲट्सॉर्पन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर टू सम एक्सटेंड एका एक्सटेंडपर्यंत एका लिमिट पर्यंत ॲटसॉर्पशन हे प्रेशरला डायरेक्टली प्रपोर्शन आहे कारण काय याच्यावरती जर का है? ये प्रेशर वाढवलं तर एक प्रकारे ऑक्सिजनला चारकोलवरती ॲब्सॉर्ब होण्यासाठी आपण मदत करतोय म्हणजेच इनक्रीज इन प्रेशर इनक्रीझ एज द ॲडसॉर्शन ठीक आहे की नाही हे मुद्दे आपल्याला अजून डिटेलमध्ये बघायचे आहेत सध्या बरोबर आपण बघतो आहोत की ॲडसॉर्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर बट डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर ॲड्सॉर्शन होतं कशा करता तर याला स्टेबल बनायचं आहे म्हणून मग स्टेबल बनायचं आहे म्हणजेच हा अनस्टेबलचा स्टेबल बनतो म्हणजेच एनर्जी रिलीज होते म्हणून तर आपण म्हटलं होतं की ॲडसॉर्शन ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे या ठिकाणी जेव्हा ॲड्सॉर्शन होतं तेव्हा बरेचदा ते, ते स्वतःहून रिमूव्ह सुद्धा झाल्याचं दिसून येतं याचा अर्थ ॲड्सॉर्शन इज अ रिव्हर्सिबल फेनॉमेना अर्थात एक गोष्ट लक्ष द्या मी मध्ये दोन भाग सांगितले होते एक फिजिकल ॲड्सॉर्शन एक केमिकल ॲडसॉर्शन आणि असंही म्हटलं होतं की केमिकल ॲब्सॉर्शन पाच दहा टक्के होतं फिजिकल ॲडसॉर्शन नव्वद ते पंच्याण्णव टक्के होतं त्यामुळे हा मुद्दा बघत असताना आपण मेजॉरिटी इज द लॉ हे डोक्यासमोर ठेवणार आहे फिजिकल ॲडसॉर्शनचा आपण विचार करणार आहे तर फिजिकल ॲडसॉर्शन जे सर्वत्र होतं भिंतीवर धूळ चिटकणे हे फिजिकल ॲडसॉर्शन आहे तर इट इज रिव्हर्सिबल ती धूळ निघून सुद्धा सहजपणे जाऊ शकते म्हणजेच ॲडसॉर्शन इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस असं जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा मला फिजिकल ॲड्सॉर्शन अपेक्षित आहे ॲक्च्युली केमिकल ॲडसॉर्शन इज अ इरिव्हर्सिबल केमिकल ॲब्सॉर्शन इरिव्हर्सिबल आहे कारण केमिकल ॲब्सॉर्शनमध्ये इथे कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झाल्याचं दिसतं आपल्याला आणि त्यामुळे केमिकल ॲब्सॉर्शन हे इरिव्हर्सिबल आहे पण ते पाच दास टक्के आहे फिजिकल ॲब्सॉर्शन हे रिव्हर्सिबल आहे आणि ते नव्वद ते पंच्याण्णव टक्के आहे मग फिजिकल ॲडसॉर्प्शनला डोळ्यासमोर ठेवून मी इथे हा मुद्दा सांगतो आहे की ॲब्सॉर्शन इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस फर्दर इट इज अ स्लो प्रोसेस येऊन हळूहळू तो चिटकणार ती काही फार रॅपिड प्रोसेस नसते इट इज अ स्लो प्रोसेस आणि पुढे लेअर फॉर्मेशन इयर आता ही एक लेअर तयार झाली आहे समजा आपण हा ॲटसॉर्बंट घेतला या ॲटसॉर्बंट वरती ॲटसॉर्बेटच्या आपल्याला एकापेक्षा जास्त लेअर म्हणजे मल्टी लेअर मल्टी लेअर फॉर्मेशन झाल्याचं आपल्याला दिसून येऊ शकतं ठीक आहे की नाही म्हणजे हिअर द लेयर फॉर्मेशन इट मे बी सिंगल लेअर ऑर इट मे बी मल्टी लेअर फॉर्मेशन इज पॉसिबल इन ॲड्सॉर्शन किती मुद्दे बघितले आपण सात आणि आठवा म्हणजे एक्झाम्पल आहे की ऑक्सिजनचं चारकोलवरती आपण ॲडसॉर्शन केलेलं आहे काय काय होतं डेफिनेशन सांगितली आहे ऍडसॉर्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ अ सॉर्बंट इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर इट इज अ एक्झोथर्मिक कन्सेप्ट इट इज रिव्हर्सिबल हे म्हणताना फिजिकल ऍडसॉर्पशन डोळ्यासमोर ठेवून बोलतोय ही स्लो प्रोसेस आहे अँड हिअर द लेअर फॉर्मेशन टेक्सप्लेस विच मे बी मोनो मोनोलेअर ऑर इट मे बी मल्टी मल्टीलेअर समजते कन्सेप्ट ऍब्सॉर्शनला ॲब्सॉर्शनला ॲब्सॉर्शनसोबत कम्पेअर करणार आहे आपण ॲब्सॉर्शनमध्ये काय सांगितलं होतं की इट इज द सरफेस फेनॉमिना इन विच देर इज अ ॲक्युम्युलेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अदर सबस्टन्स हा सरफेस फेनॉमेना आहे ज्यामध्ये ॲक्युम्युलेशन अँड हेन्स इनक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ वन सबस्टन्स ऑन द सरफेस ऑफ द अदर सबस्टन्स टेक्सप्लेस व्हाईल ॲब्सॉर्शन इज अ बल्क फेनॉमिना हा मध्ये फॉर एक्झाम्पल ॲब्सॉर्बशन ऑफ वॉटर बाय स्पंज तर हा स्पंज घेतलाय हा पोरस सबस्टन्स आहे आणि यामध्ये वॉटर याच्या आतमध्ये शिरत आहे वॉटर जे आहे हे स्पंजच्या आतमध्ये शिरल्याचं आपल्याला दिसतं मग आतमध्ये शिरतंय पाणी याचा अर्थ इट इज अ बल्क फेनॉमेना आतमध्ये भेदून जाते बल्कमध्ये जात आहे इट इज द बल्क फेनॉमेना इन विच अ पेनेट्रेशन ऑफ वन सबस्टन्स इन टू द बल्क ऑफ द अदर सबस्टन्स डेफिनेशन ऐका व्हॉट इज अॅब्सॉर्बशन इट इज द बल्क फेनॉमेना इन विच अ पेनेट्रेशन ऑफ वन सबस्टन्स इन टू द बल्क ऑफ द अदर सबस्टन्स ठीक आहे की नाही नाशन डिपेंड्स अपॉन सरफेस एरिया ऑफ ऍटसॉर्बन ग्रेटर इज द सरफेस एरिया ऑफ ऍडसॉर्बन जेवढा हा सरफेस एरिया जास्त असेल तेवढं ऍडसॉर्प्शन तुम्हाला जास्त झाल्याचं दिसेल तर या ठिकाणी शब्द येतो ऍब्सॉर्बन कोण आहे ॲब्सॉर्बंट इथे ॲब्सॉर्बंट इथे ॲब्सॉर्बंट आहे आता हे जी आहे ही बल्क बल्फिनॉमिना आहे हे पेनेट्रेशन आहे केव्हा होईल पेनेट्रेशन जास्त जेव्हा हा ऍब्सॉर्बंट पोरस असेल इट मीन्स ॲब्सॉर्पशन डिपेंड्स अपॉन पोरस नेचर ऑफ ॲब्सॉर्बंट ॲबसॉर्पशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू पोरस नेचर जेवढं याचं पोरस नेचर जास्त असेल तेवढं ॲब्सॉर्पशन तुम्हाला जास्त झाल्याचं दिसून येईल आत्ताच आपण बघितलं होतं की ॲब्सॉर्शन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टेम्परेचर वाईल डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रेशर म्हणजेच लोअरिंग ऑफ टेम्परेचर अँड इनक्रीज इन प्रेशर इनक्रीझेज द ॲब्सॉर्शन पण इकडे मात्र आपल्याला लक्षात येतं की ॲब्सॉर्शन इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर टेम्परेचर आणि प्रेशर ॲब्सॉर्प्शनवर फारसा परिणाम करू शकत नाही फर्दर ऍब्सॉर्पशन इज अ एक्झोथर्मिक प्रोसेस एनर्जी इज रिलीज इन धिस प्रोसेस बट ऍब्सॉर्पशन इज अ थर्मोन्यूट्रल दॅट इज इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एंडोथर्मिक ही एक्झोथर्मिक पण नाही आणि ही एंडोथर्मिक सुद्धा प्रोसेस नाही आहे ऍब्सॉर्पन बाय कन्सिडरिंग फिजिकल ऍब्सॉर्प्शन इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस फिजिकल ऍब्सॉर्प्शनला डोळ्यासमोर ठेवून हा मुद्दा मी सांगतोय आधी पण बोललो मी इट इज अ रिव्हर्सिबल प्रोसेस पण ही इट इज नॉट अ रिव्हर्सिबल स्वतःहून आतमध्ये शिरलेलं स्पंच आतमधलं पाणी स्वतःहून बाहेर येणार नाही त्यानंतर ॲब्सॉर्शन इज अ स्लो प्रोसेस व्हाईल ॲब्सॉर्प्शन इज अ फास्ट प्रोसेस हिअर द लेयर फॉर्मेशन टेक्सप्लेस इन ॲब्सॉर्पन इट मे बी मोनोलेअर ऑर इट मे बी मल्टी बिकॉज इट इज अ सरफेस फेनॉमेना सरफेसवर होणारी प्रोसेस आहे यात ती मोनोलेअर असेल किंवा मल्टी लेअर असेल पण इट इज अ बल्क इथे वॉटर शिरत आहे तर या ठिकाणी लेअर फॉर्मेशन झाल्याचं था दिसून येत नाही नंतर पुढला मुद्दा एक्झाम्पल आहे ॲबसॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन ऑन चारकोल हा ऑक्सिजन चारकोलवरती ॲबसॉर्ब झाला आहे इट इज अ एक्झाम्पल ऑफ ॲब्सॉर्शन आणि ॲब्सॉर्शनचं ॲब्सॉर्पशन ऑफ वॉटर बाय स्पंज हे त्याचं एक्झाम्पल आहे हे मुद्दे डोळ्यासमोर ठेवा डेफिनेशन नंतर ॲपसॉर्बन ॲब्सॉर्बन याच्या संदर्भामध्ये टेम्परेचर प्रेशर एक्झोएनडो रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल स्लो फास्ट लेअर फॉर्मेशन आणि एक्झाम्पल असे आठ पॉईंट्स डोळ्यासमोर हो ठेवा आणि त्यावरून ॲब्सॉर्बशन आणि ॲब्सॉर्बशनवरती स्वतःशी पॉईंट्स रिकॉल करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला निश्चितपणे लवकर लक्षामध्ये येईल समजत आहे थँक्यू